अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव शहरातील नेरी नाका परिसरात असलेल्या एका लाकडी फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 5:30 सुमारास घडली आहे। या घटनेत दुकान मालक दस्तगीर शहा रज्जाक शहा यांचं सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे। ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापपर्यंत समजले नाही आहे। आगीची माहिती मिळताच जळगाव महापालिकेच्या अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला होता। अग्निशामक बंबाने आग आटोक्यात आणली, तोपर्यंत दुकानातील जुने फर्निचर, लाकूड तसेच इतर साहित्य जळून खाक झालं होतं। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।